सो गाइज मला तुम्हाला हे सांगायचंय, ए यू तू पुढे सरकून बस, काय म्हणजे कोणतरी गाडीवाले थोबडकन उडून घेऊन जाईल तुला भुशी डॅमला. मग कसं जाणार, गाडी आहे ना त्याकडं, चालत जाणार पण नाही तो. So hey guys, welcome back to another vlog, another sunny day. So अभी मैं उठा हूँ, नहाया भी नहीं अभी तक, ऐसे बाहर निकला हूँ कुछ काम से. So guys, this is our diet for today. Chicken fry. आज चिकन फ्राई बनाया है, ये रोटी है और ये उठाओ ना. और ये टॉप क्वालिटी चिकन बन रहा है इन द मेकिंग, बनने के बाद दिखाता हूँ आपको. चिकन लेग पीस. जी मला खूप लोक बोलली की हिंदीमध्ये व्लॉग नको करत जाऊ, एवढं म्हणजे सूट नाही होते, तू मराठीच खूप छान बोलतो. तर हा अपडेट आजचा या व्लॉगमध्ये हेच आहे की मी आजपासून मराठीमध्ये व्लॉग करणार आहे आणि मी मराठीमध्येच बोलणार आहे तुमच्याशी, कारण की मला पण हिंदी बोलताना खूप अनकम्फर्टेबल व्हायचं, काय बोलू काय नको बोलू काहीच कळत नव्हतं भाई. मराठीमध्ये बोलतो मी आपला, मराठीमध्ये चांगलं मला करता येईल, मराठीमध्ये करतो. तो आय एम रिअली सॉरी की लास्टचे जे व्लॉग्स होते हिंदीमध्ये उगाच केले, लडाख बिदाखचे जे मेन मेन व्लॉग्स होते ना ते उगाच मी हिंदीमध्ये केले, पण नाही आता मी मराठीमध्ये व्लॉग करणार आहे. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझा हा निर्णय कसा वाटला की मी मराठीमध्ये व्लॉग करावं की नाही. बघा आता मी कसं बोलतो, एकदम कम्फर्टेबली बोलतो आणि एकदम रिअल बोलतोय ना, म्हणजे जसं माझ्या मनात आहे तसं मी बोलू शकतो. पण हिंदीमध्ये जेव्हा मी ब्लॉग करायचो ना तर मला हे सगळं बोलता येत नव्हतं, म्हणजे मी कुठे ना कुठे ना कन्फ्युज होत होतो खूप की काय बोलू काय नको बोलू. मी मध्ये मध्ये खूप अडकायचो, बघा विचार करायचो काय बोलायचं काय बोलायचंय, मध्ये मध्ये हे व्हायचं मला. तर आजपासून मी मराठीमध्ये ब्लॉग करणार आहे, नक्की मला सांगा कमेंट करून की तुम्हाला कसं वाटलं मराठीमध्ये ब्लॉग करण्याचा माझा हा जो डिसिजन आहे तो. हिल हिल पोर हिला तुझ्या कपाळीला टिळा, येऊ हिल हिल पोर हिला. तरी आपली आहे छोटी मणिमाऊ, आपली बारकी गाडी क्विड आहे आणि ही आपली माशुका. तर आता आलोय घरी मी, पार्किंग मध्ये गाडी टाकतो रपक्यात, येऊ. हे जे मला खूप आवडतं, पार्किंग मध्ये गाडी घातली ना तर गाडीला असं कळतं जेव्हा अंधार डिटेक्ट झालाय तेव्हा ऑटोमॅटिकली जी लाईट आहे पुढची चालू होते. बघा जेव्हा आपण घरी आहो आमच्या बागड बिल्लो आवरतच असतात. किती मेकअप करते दिवसाला तू मम्मी? हा बाई काय ग किती मेकअप करते दिवसाला? हा लपूसी प्रांजल आहे. सो आई मस्त की चहा आता तयार आहे. ऍक्च्युअली जिमच्या अगोदर मी चहा पित नाही, काय भाई कधी कधी प्यायला लागतो मूड झाल्यावर. आय एम अ टी लवर, आय एम अ टी लवर. ह्या साहिलचा चहा आहे ॲज युजल, तो अजून आलेला नाही आहे, तो खूप लेट होणार आहे त्याला यायला. थोडासा मूड ऑफ झालाय. तिला मी ह्याच्या अगोदर ब्लॉगमध्ये घेतलं नाही त्यामुळे तिचा थोडासा कसं थोडासा मूड ऑफ झालाय तिचा, त्यामुळे ती असं करते. गाईज खूप तिला वाईट वाटले की मी तिला व्लॉग्समध्ये घेतलं नाही, त्यामुळं तिला खूप इच्छा असते. माझी ग्रँडमा पण ती आजी आहे ना माझी, ती पण खूप हे लाईक ती यूट्यूब बघती, ती इंस्टावर आहे, ती फेसबुकवर आहे. चला आता मंडळी जिमला जाऊया आपण. आणि साहिल तुला कसं वाटतंय माझं डिसिजन मी मराठीमध्ये व्लॉगिंग करतोय त्याचा? खूपच छान. मी इंस्टावर ऍक्च्युली हे टाकलं होतं थोड्या वेळपूर्वी पोल की शुड आय व्लॉग इन हिंदी और मराठी. तर खूप लोकांनी मला कॉल पण आले, एक दोन कॉल पण आले मला की म्हणे मी कॉल करणारच हे होतं तुला नाही का की तू मराठीमध्ये व्लॉग करत जा, तुझं मराठी बोलणं तर चांगलं आहे हे हिंदीपेक्षा. अरे हिंदी बोलताना मला विचार करायला लागतो ब्रो, काय बोलू आता काय बोलू काय बोलू. बरोबर बरोबर. मराठी बोलताना कसं राप रूप राप रूप राप रूप. मराठीमध्ये ब्रो का बोलला? मराठीमध्ये ब्रो म्हणजे भावा, खातो तू मावा लाख ताकद लावा. आता
मस्त पैकी जिम मध्ये जातो आम्ही, वर्कआउट करतो. आज आमचे आर्म्स आहे, आता आमच्या आर्म्स मध्ये म्हणजे बायसेप्स आहे, ट्रायसेप्स आहे, फोर आर्म आहे. आणि आज आम्ही खूप लेट चाललोय जिमला. आज काय इम्पॉर्टंट निर्णय घेतलेला, कारण की आज आम्ही 5:30 वाजता चाललोय जिमला. काय सांगू तुम्हाला, काल ते एक जण बनियनवर जिम करत होता वर्कआउट. तुम्हाला कळतंय का 1000 रुपये मध्ये तुम्ही किती काय करू शकता? आज आम्ही असा निर्णय घेतलेला की लेग्स डे घेऊ, म्हणजे कसं आणि मस्त पैकी आर्म्स मारू आणि त्यानंतर भेटतो. आज आर्म्स मारून आपण बाहेर पण जाऊ कुठेतरी. तर काय भावानी मध्ये गाडी थांबायला लावली आहे, म्हणे रोडच्या मध्येच गाडी थांबली पाहिजे का बरं? त्याला ते सनसेटचा काहीतरी फोटो घ्यायचा आहे बोलला ना. आता एक जरा ब्लॉग घेतो आम्ही, चलो जाऊ. ए बाबा जिमला जाऊ पटकन, जिम करू पहिले यार. काय लिंग बिसाट काय करतोय? चार बार बोल रहे हैं, पढ़ने लिखने वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. और भाई दिन हो गया तगड़ा वाला. और अपने सिस्टम भाई मस्त पैकी जिम वगैरे सगळं झाले. मी अवतारावर नाकळतो नाक, शोल्डर पासून सगळे जाम झाले भाई. आज मस्त आलं, आज आर्म्स मारले की आर्म्स ने आमची मारली. वाह क्या सीन है, बरं झालं जरा मजा आली जिम करायला. गाइस आर्म्स तुम्हाला करायला पाहिजे आयुष्यात. जिमचे बोलतोय मी, ते तुम्हाला किती वेगळंच वाटत. असा दिसतोय मी, आय नो सांगणार दिसत आहे. आता आलो जिम वरनं, तयार वगैरे झालो मस्त पैकी. तयार झालो, आता बाहेर चालतोय. चाललोय थोडं पोरांना पिकअप करीन पहिले, आणि मग कुठेतरी मारू आम्ही चक्कर, कुठेतरी चक्कर मारायला जातो. तर माझा जो निर्णय होता मराठी में ब्लॉग करायचा, तो तुम्हाला आवडलाय की नाही ते सांगा मला प्लीज. कारण की खूप जणांना तो निर्णय आवडलाय. मी ह्याच्यानंतर क्लिप टाकतो की इंस्टाग्रामची, माझी जी पोलची आहे त्याच्यात मी स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली आहे की किती जणांनी मराठीवर टॅप केलं, किती जणांनी हिंदीवर टॅप केलं त्याची, ती मी या क्लिपनंतर टाकीन. 90% लोक म्हणतात की तू बाळा मराठीमध्येच ब्लॉग कर, तुला काय हिंदी झेपत नाही आहे, तुला हिंदी जमत नाही आहे, तू मराठीमध्येच ब्लॉग कर, आपला आपल्या भाषेत ब्लॉग कर. तसं पण हिंदी मध्ये कचरा झाला ब्लॉग असता. मी काल बोलत होतो तरी पण सुधांशु लोवर द्या पहिले, लास्ट वर सुधांशुनी घेतले असते ना तरी जिंकलो असतो. मी पण घेतलं नुकसान, पण पैसे कोणी ह्यांनी पण नाही दिले, मी पण नाही दिले. दे ना भाऊ, भाऊ आहे तो म्हणजे खचायचा नाही. वेअर द नेम हर्ष मुडे पाटील कम्स द टॉपिक एंड. हर्ष मुडे पाटील, हर्ष मुडे पाटील द टॉपिक एंड. हर्ष भाई क्या कोई कुछ बोल सकता है क्या? भाई मजा आया. और ये केट बोल रहा है साउथ बॉम्बे. आणि हा बुळा काय करतोय इथं? ए चला बसा ना. ए भाई बस, आता कुठं बसतो? आता मांडीवर बसतो का? गाडीत बस. हा परत इथं आणू काय करतोय आम्ही? काय एवढे का? तो काय तापलाय का रे? तो काय तापलाय का? हॅलो आजकाल झाली का जिम बिम डायट बिट? आयफोन एट दाखव रे. जिम डायट झाली का? आयफोन आहे. ए भाई नवीन अनाउन्समेंट आहे गाईज, नवीन अनाउन्समेंट आहे. मी आता मराठी मध्ये ब्लॉग करणार सगळी. कशाला म्हणजे भाई उलट अरे विषय काय माहिती का तुम्हाला? आपण असं पण काय हिंदी मध्येच नाही करत, हिंदी मराठी मिक्स असतो आपल्याला. असं आहेच नाही की आपण मराठी हिंदी जाऊन देणार मराठी नवीन. अरे तू नाही रे मग हा असं थोडे असते. गॅंग आहे. अरे तू बस रे 2 मिनिटं इथं. ए कुठे चालले? त्याला कुठे कोपऱ्यात घेऊन नको जाऊ प्लीज. अरे माझ्या पोरा सारखा येतो आयुष्यात. काय आणलं? अरे ती बायको आहे ना. तिकडे सोडा. आज कुठे यायचं आपल्याला? आज गाईज आज रेडबुल नाही आणि काय नाही. आज आम्हाला पण स्पॉन्सर नाही. स्पॉन्सर नाही आज रेडबुलचे. आज आमचे युसुफ भाऊ येतील. तुला जायचंय का लाडू? ए लाडू साहिल कुमार स्पॉन्सर आहे. पॉन्स कशाचा? रेडबुल. रेडबुलचा साहिल कुमार स्पॉन्सर असे
चॉकलेट मला स्पॉन्सर नाही केले. रेडबुल कुठे करेल स्पॉन्सर? चल देतो. ए सुदन चा आपल्या दुकानात रेडबुल आहे का? काय आपल्या दुकानात रेडबुल आहे ना? नाही रेडबुल नाही. मग बाकी काय हेल्थ तिकडनं काय म्हणतो? नाही नाही बोलतोय. स्टिंगमिंग आहे का तिथे? कुठे ऐकतो तू? काय अरे ऑन खराब झाले पावसाळ्यात पाणी. इथे जाऊ ना आपण वाशीला. गायचंय मला ऑन. झगडा झगडी बंद करो. पण कोणाचा विषय चालू? भाऊंचा अर्थ आहे. भाऊंना म्हणायचे असं आहे गोष्टी भाऊ बोलतात की भांडणं नाही केली पाहिजे. तू तशी पण कधी भांडणं करतो? बोल ना. सिवडू मध्ये केली त्यांनी. कधी केली? कुठं होता? अरे भाई सिवडला जाऊन ते पँगोंग मध्ये पण नाही केली त्यांनी. दोघसले आले रे. एका माणसाला दोन जण उडतात. ते दार दोन होते ते आणि त्यांनी बोलले असते ना इकडनं भाई चिंचोक लोक सगळे हात उचलला. पहिला गुटका काढून मग बोल. हात रेडी होते लोकांनी हात उचलला ना त्या दिवशी. भाई फोन करतोय मला. नाही का आपण तिथे बसलेलो मोतीरामला. भाई फोन नाही का केला त्यांनी? हा सर काहीतरी बोल. त्याला म्हटलं हे गुटका चुक फिर मेरे से बात कर म्हटलं. काय मग बाकी आहे का नाही गर्लफ्रेंड बिलफ्रेंड? सेट आहे त्याचं. कोण? So guys, this is the speedometer of my vehicle. आणि आज आमच्याकडे हमने ये टच किया था. ये सुंदर की आंखें 220. आणि आज विषय विषय रोहित शर्मा 220 तक. विषय असा आहे की 133 ची रेंज गाडीला त्यातले आपल्याला आज किती फिरायचं आहे. मला पेट्रोल फुल करायला लागलं. आता तुला माहिती ना मी फुली करतो. पैसे आपले पास भाई के पास. काय बोलला? बहुत पैसे हर्ष भाई के पास. कुठे होते पार्टी? मग आपली तर जास्त महाग हॉटेल नाही ना. मग जाऊ ना आपण ताजला. 133 ची रेंज आहे. 33 आहे भाई. जाऊन येऊ आपण परत हॉटेल ताजला. तो मुंबईला कोल्हापूर जाईन. एक साईड रे यायचं नाही. हा मी धक्का मारत आणि तू नो टेन्शन घेऊ. जाईल तिथपर्यंत. गाईज अभि हम लोग जा रहे ताज. मिलते ताज में. गाईज अभि हम लोग जा रहे ताज. क्योंकि भाई की एनिवर्सरी गाइस. अब क्योंकि अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. हम जा रहे हैं अभी गाइस. हम जा रहे हैं अभी ताज कारण की आमच्या बुडाला आहे माज आणि भाऊंना आहे खूप खास. 500 सुट्टा आहे का? नाही नाही गाइस. हा जो मुलगा आहे ना हा सिद्धांत पटेकर म्हणून काल तर भाई कालच्या व्लॉग मध्ये आहे. हा आपल्या समोर डायट डायट करत होता. एवढं डायट करतो पण याची बॉडी वरतून बघा काय वाटत का नाही याची बॉडी. माग फिर बोत दाखव. काल जेव्हा तुला आम्ही नीट बोलत होतो आम्ही चाललेलो युसुफ कडे तेव्हा तू काय म्हटलं? मला डायट करायचंय आणि मला हे करायचंय आणि मला ते करायचंय. त्यानंतर पण भाईने फोन नाही केला. काय नाही की घरी जाऊन तुला बोललो. एवढं तिथे आले टोल नाक्यावर कानाखाली पेटवी नाही. एकच कानाखाली रात्री करतोय फोन ते पण कामासाठी स्वतःच्या. जसं की मी तर टाकणारच होतो तुझं ब्लॉग मी. टाकू का आता? टाकू का? मार्केट आहे का? तुला किती विकारपणा करतो त्या पार्ट्यासाठी? आणि आज आता आम्ही सिद्धूला आत कोंबून कोंबून बसले कारण की लाड्डो घरी जात होती. लाड्डोचा काय लाड्डो? ते बघ ते बघ तेव्हा कशी वागते. अरे लेट झालं बिल्ली. फोटो निकालते हुए युसुफ कसं वाटलं तुला आज फोटो काढून? तुला आवडलं का फोटो काढायला? नाही यार फोटोग्राफर आमचा लेट. काय आता आम्ही लोणावळ्याच्या डॅम वर आहे. ही आहे आमची बॅड बॉय. आणि हा डॅम आहे. थोडासा जागा तिकडे मच्छी बिच्छी भारी भेटते मला असं कळलंय. चांगली गोष्ट आहे तिकडे जागा. कोलाबा गोव्यामध्ये. हो आपण नवीन कोलाबा बांधलाय तिकडं. काय वाटू काकांना फरक एक स्मोकर मी नॉन स्मोकर? अरे मराठीत करते आता आपण. नाना हे बघा कसं खाते बघाय. सिगरेट दाबू घेते नाही भाई. मग ते परत घेतो अंडात. फोन का नसले तो आयुक्त कोणावर? काय आज तुला शोरमा कोणाला घेऊन जायचंय रे भाई? दवे शोरमा कोणाला घेऊन जायचंय? गर्लफ्रेंडला लास्ट होय का? लास्ट होय ना? खाला
सगळ्या गोष्टी तुम्हाला पण समजल्या पाहिजे केअरिंगच्या. और भाई चाव से खा रहा है साहिल बिल्ली. तुझं काय म्हणणं हर्षनी ब्लॉगिंग करायला कुठेतरी असं लांब फिरायला फिरायला घेऊ. अजून लद्दाखला गेली पाहिजे. लद्दाखला म्हणजे आता बाद झालं आम्ही तुला बघून कंटाळलोय. चांगली गोष्ट पाण्याला परवडत नाही म्हणून मी बोलतो पाणी जा तिकडे. अच्छा तू 100 रुपये असा ब्लॉग काढू तुझा. मला 100 रुपये काय होणार आहे 1200 भरले. मी काय म्हणतोय कधी भरले 1200 तुम्ही जरा तर भरणार ना. मी काय म्हणतोय मी कशाला देऊ. मी काय म्हणतोय बरं साहिलने तुझ्याकडनं मोटिवेशन घेतली पाहिजे नाही. हो ही शुड बी इन्स्पायर्ड बाय मी. अरे काही तरी एक काय पाहिजे तुला. 5 रुपये सुट्टे म्हणजे तुला द्यायचे का मला. मग एक चिर देऊन टाक ना साहिल खाईन तेवढं घरी पोहोचस पर्यंत. मी काय म्हणतोय बरं साहिल मका तरी काढते तरी आयुष्यात तुझ्या. मका काम त्याच हे सुकलेली मॅगी तरी तार कधी. नको रे एवढी महाग असतो बोलू नको. चालेल ना तर गाईज तुम्हाला कसं वाटतंय माझा हा डिसिजन की मी मराठीमध्ये व्लॉग्स करतोय. सुधांशु खूप छान वाटतंय. तुला खूप छान अतिशय. आणि तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा यार. व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवले. आता हा व्हिडिओ साठी मी थंबनेल पण येत असेल न्यू अपडेट न्यू डिसिजन काहीतरी नवीन नाम. तुझा पण ओपिनियन मॅटर करते भाई. तुला काय वाटते मी मराठी मध्ये ब्लॉग करतो हा निर्णय कसा वाटला तुला. पार्डन मी मराठी मध्ये ब्लॉग करतोय हा तुला डिसिजन कसा वाटला. उत्तर गाडीतून बाहेर जाता कुठं बाहेर इंग्लिशसाठी बावन्नो. तर उद्या आम्ही सगळे उद्या 24 hours स्पोकन इंग्लिश चॅलेंज करणार आहे. उद्या ब्लॉगचा आज थंबनेल किंवा साठी साहिल इंग्लिश क्लासेस पण लावले खास ओंकार भंडारीकडे. ओंकार भंडारीकडे यु डोंट नो हिज कार इज आय थिंक शोरूम प्राइस इज 40 lakhs अँड हिज सेलिंग द कार ऑफ 35 lakhs. हा सगळ्या एक्झाम्पल मुळे तुम्हाला आज कळत असेल की उद्याच्या व्लॉग मध्ये तुम्हाला किती मजा येणार आहे. ओंकार कडून शिकलेलो आणि हेल्पिंग इज अन इव्हेंट हे पण तुम्हाला कळेल उद्या त्याच्या बर्थडे च्या दिवशी. आणि गाईज उद्याचे आपले स्पेशल गेस्ट असणारे व्लॉग साठी ओंकार भाऊ भंडारी. ओंकार भाऊ भंडारी ते उद्याच्या व्लॉगचे आपले मेन. सो ब्लॅक दॅट नोबडी कॅन ही हिमसेल्फ वेस्ट इंडिज वॉटर बॉय. नो वॉटर बॉय इज क्वार्टर बॉय. क्वार्टर बॉय येस ही ओनली ड्रिंक क्वार्टर. हु येस वी सॉ दॅट डे. येस वी सॉ दॅट डे सर. तर आज आपल्याला काय कळले की ओंकार भंडारी इज अ क्वार्टर किंग. येस क्वार्टर किंग ऑफ इंडिया. क्वीन लेडीज पॉइंट मध्ये गेला त्या दिवशी. अरे आना विचार साहिल पण गेला तिकडे बघायला. हा घुसला. गाईस मी आजपर्यंत आयुष्यात मी शिवी देत नाही बिलकुल माझ्या तोंडात ना तुम्ही. एक्सक्यूज मी व्हॉट आर यू सेलिंग. थँक यू. अरे ओनली इंग्लिश किती होतात इंग्लिश मध्ये. 80 हे साहिल घेणार असेल तर करण्याचा फुकटाचा पणा करू नको तिकडे. थँक यू. आणि भाऊने आज भाऊंनी शॉर्मा घेतलेला आहे. कोणत्या तरी त्यांच्या स्पेशल व्यक्तीसाठी शॉर्मा घेतलेला आहे. वेरी द शॉर्मा. आता मला काय माहिती कुठं टाकून घेतलंस तू. तर मंडळींनो आता सगळ्या पोरांना घरी सोडलं. आता 10 वाजले रात्रीचे. आता मी पण घरी जाणार जेवणार व्लॉग एडिट करणार आणि झोपून जाणार. तर आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. भेटूया उद्या नवीन व्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये सेम उत्साहात. आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मला नक्की सांगा की मराठी मध्ये ब्लॉग्स आजचा ब्लॉग करायचा जे माझं निर्णय होता तुम्हाला पटलंय का नाही पटलंय ते. तर या सगळ्या गोष्टींची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. तर उद्या नक्की सांगा मला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडले की नाही. आता घरी जाऊन जेवणार झोपणार. उद्या भेटूया परत दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर जय शिवराय सगळ्यांना आणि जय श्रीराम.
तुम्ही काळजी घ्या स्वतःची. सो आय एम साइनिंग आउट फॉर टुडे. बाय बाय.